नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव कन्हैया माधव सुरुषी, पॅनार नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथील शेतकरी असून सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। हे बायोला आरसीएफचं बायोला हे बायोला मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून याचा उपयोग बीज प्रक्रियेसाठी करत आहे। सोयाबीन वगैरे किंवा तूर आणि हरभरा आणि त्यासोबत हळदीला सुद्धा या 1 वर्षापासून मी हळदीला सुद्धा या बायोलाचं बीज प्रक्रिया करत आहे। तरी बायोलाचं हे जी बीज प्रक्रिया करताना आपण 1 किलो सोयाबीनला साधारणतः 25 ml बायोला आपण वापरू। साधारणतः सगळ्या बियाला लागल असे आपण हे करायचं आहे, म्हणजे तो सगळं बी असं हे होणार। त्यानंतर संपूर्ण बियाला लागल्यानंतर याला सावलीत किंवा उन्हात आपण 10 ते 15 मिनिट असं छून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं पेरण्यासाठी सोपं जाईल। सोयाबीन बीज प्रक्रियेचे फायदे, याच्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते आपल्या आणि त्याच्यामुळे आपलं पूर्ण जी सोयाबीन जी आहे सोयाबीनची ती टोटल होते, म्हणजे काहीच राहत नाही आणि बुरशी लागत नाही सोयाबीनला। आणि याच्या माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण खरीप हंगामापूर्वी सर्व ज्या पिकांना बीज प्रक्रिया केलीच पाहिजेत। बायोलाची ही बीज प्रक्रिया अत्यंत चांगला असं आहे बायोला, आरसीएफ कंपनीचं बायोला, आणि अत्यंत मुबलक किमतीमध्ये अवेलेबल आहे आपल्या मार्केटमध्ये।